कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशासन सज्ज आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये दिली आहे. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणा सज्ज आहे असं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितलंय. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधाबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आढावा बैठक घेतली आहे. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. या बैठकीस महापालिका आयुक्त दीपक तावरे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर वाघमारे, अश्विनी हॉस्पिटलचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सत्येश्वर पाटील, राज्य राखीव पोलीस बलगटाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर मीनाक्षी वनसोडे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, रेल्वेचे डॉक्टर संजीव वेके, डॉक्टर विठ्ठल घडके आदींचीही यावेळी उपस्थिती होती. कोरोना विषाणूशी पुण्यात 5 जणांना बाधा झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य विभागाची सर्व दवाखाने आणि खासगी रुग्णालये येथे कोरोनाच्या विषाणूच्या प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी याची लोकांना माहिती द्यावी असं श्री शंभरकर यांनी सांगितलंय. परदेशातून जाऊन आलेल्या किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस कोरडा खोकला, ताप, घसा दुखणं अशी लक्षणं आढळल्यास त्यांनी तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत. या संदर्भात देखरेखीसाठी आणि नियंत्रणासाठी टोल फ्री क्रमांक 104 आणि जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष 0217-2-73-10-12 सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी खासगी रुग्णालय, खासगी वैद्यकीय संस्था यांनी सहकार्य करावं. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, लोकांचं प्रबोधन करावं असं आवाहन मिलिंद शंभरकर यांनी केलंय. त्याच्यानंतर निमा अशा सदस्यांना बोलवण्यात आलं होतं आणि कोरोना व्हायरसच्या उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये संपूर्ण तयारी करण्याविषयी त्यांना त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. काही इन्स्ट्रक्शनसुद्धा त्यांना देण्यात आलेले आहेत. आपल्याकडे अशी सध्या तरी कुठलाही जो आहे पेशंट असा आढळलेला नाही, परंतु प्रशासनाने त्याबाबत संपूर्ण तयारी केलेली आहे. कुठलाही पेशंट जर आढळला तर त्यांना आयसोलेशन करायची, त्यांना क्वारंटाईन करायची सगळी व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे. आणि याच्यामध्ये खाजगी तसेच सरकारी दवाखाने जे आहेत त्यामध्ये SRPF, रेल्वेचे जे दवाखाने आहेत त्यांचे प्रतिनिधी इथे बोलवले होते आणि त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की असे कुठले रुग्ण आढळले किंवा याबाबतीत काही आम्हाला शासन प्रशासनाला मदत लागली तर त्यांनी मदत करावी. आणि सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे आणि होपफुली जिल्ह्यामध्ये असा काही आपल्याला प्रॉब्लेम निर्माण होणार नाही आणि जर झाला तर प्रशासन त्या दृष्टीने सज्ज. कार्य आले होते, आम्ही त्यांना सांगितले की तिथे तुम्ही जे तुमची एखादी टीम ठेवा, जर कोणाला काही असे इश्यूज आढळले तर त्याची तपासणी करावी. त्यांनी पण त्याची सहमती दिली आहे आणि त्यांच्या स्तरावर ते पण पूर्ण प्रयत्न करत आहेत. आम्ही पण अशी ॲडवायझरी इश्यू केलेली आहे की गर्दीच्या ठिकाणी सध्या जाऊ नये, अवॉइड करावे अशा प्रकारच्या सूचना आम्ही ऑलरेडी केलेल्या आहेत आणि त्याचं सगळं फॉलोअप आमचे DHO आणि सिव्हिल सर्जन. या बैठकीस डॉक्टर सुदीप सारडा, डॉक्टर माधव गुंडेटी, डॉक्टर संतोष हराळकर, डॉक्टर सुधांशु कोटाडिया, डॉक्टर पुप्पाई अग्रवाल, डॉक्टर रोजन बेंबरे, डॉक्टर रामेश्वर डावकर, डॉक्टर सुरेश कनले यांची उपस्थिती होती.